एक आठवड्याचा वेळ मागितलेला आहे शिंदे गटानं. शिंदे गटाकडून हरीश साळवे हे युक्तिवाद करतायत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक आठवडा आपल्याला वेळ द्या, काही महत्त्वाच्या कायदेशीर बाबींवर त्या कॅटेगराईज करणं, त्याचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे आणि त्या वर्गीकरणासाठी एक आठवड्याची वेळ त्यांनी मागितलेली आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान आपल्यासोबत सकाळचे संचालक संपादक श्रीराम पवार सर जोडले गेलेले आहेत या मुद्द्यावर, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते विश्लेषण करणार आहेत. पवार सर, आपण पाहतोय की आत्ता हरीश साळवे, ताज्या अपडेट्स आधी तुम्हाला देतो आणि त्यानंतर आपण या मुद्द्यांवर चर्चा करू. आत्ता सध्या हरीश साळवे हे शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद करतायत, त्यापूर्वी अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीनं युक्तिवाद केलेले आहेत. त्यांनी प्रामुख्यानं हा मुद्दा मांडला होता की जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत यावर निर्णय झालाच कसा, मुख्यमंत्रीपदाची शपथच कशी झाली, अध्यक्षपदाची निवड कशी झाली, तांत्रिक मुद्द्यांवर. आणि त्यांनी एक प्रामुख्यानं मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे या अपात्रतेचा जो निर्णय उपाध्यक्षांकडे प्रलंबित होता त्यावर सध्या तुम्ही असा निर्णय द्या, किंवा त्यांनी अशी मागणी केली की अंतरिम अपात्र या आमदारांना ठरवा, अंतिम निर्णय येईपर्यंत ही जी प्रमुख मागणी आहे ती त्यांनी केलेली आहे. आणि दुसरीकडे हरीश साळवेंनी आता एक आठवड्याचा वेळ मागून घेतलेला आहे, काही मुद्द्यांचं वर्गीकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केलेली आहे. एकूण सध्या एका मुद्द्यावर मी तुम्हाला तुमचं विश्लेषण अपेक्षित आहे की शिवसेनेनं जी मागणी केलेली आहे की यांचं अंतरिम अपात्रता यांची घोषित करावी किंवा तसा निर्णय द्यावा आणि त्यानंतर अंतिम निर्णयानंतर इतर सगळे सोपस्कार पार पडता येतील, या मागणीकडे तुम्ही कसं बघताय? ही अतिशय म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीनं, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशी मागणी आहे की मूळ 16 सदस्यांना अपात्रतेची नोटीस दिली होती आणि त्या नोटीसीवरून न्यायालयीन लढाई सुरू झाली. त्या नोटीसीला आक्षेप घेतला होता शिंदे गटानं आणि त्या आक्षेपावर अंतिम निर्णय देताना कोर्ट असं म्हणालं होतं की 11 जुलैपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका आणि मीन टाईम जर काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या तर आमच्याकडे यायला तुम्ही मोकळे आहात. तर मधल्या काळामध्ये सरकार पडलं, राजीनामा झाला, नवं सरकार स्थापनेची प्रक्रिया झाली आणि या प्रत्येक वेळेला शिवसेनेकडून कोर्टात आक्षेप घेण्याचा प्रयत्न झाला, पण कोर्टानं स्वतंत्र पीठ म्हणजे खंडपीठ स्थापन केलं, ते चीफ जस्टिसच्या नेतृत्वाखाली आहे आणि ते या सगळ्या याचिकांचा एकत्रित निर्णय करते. आज जी मागणी केली आहे त्याच्या मागचा शिवसेनेचा किंवा अभिषेक मनु सिंघवी यांचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे. एकदा तुम्ही मूळ जी याचिका आहे 16 सदस्यांच्या अपात्रतेची त्याच्यावरचा अंतरिम निकाल द्या की हे तात्पुरते निलंबित राहतील. आता एकदा जर ते तात्पुरते निलंबित असं कोर्टानं सांगितलं तर त्या 16 जणांच्या यादीमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव आहे, म्हणजे ऑब्व्हियसली शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येतं आणि राज्यात एक संपूर्ण अराजकाची किंवा एक गोंधळाची स्थिती तयार होईल आणि जी आत्ताच्या शिंदेगट आणि भाजप यांच्या सरकारसाठी अत्यंत विरोधाची किंवा नकारात्मक असेल आणि ते घडवावं असा प्रयत्न अभिषेक मनु सिंघवींच्या युक्तिवादातून आहे. आणि त्याला काउंटर करताना जे हरीश साळवेंनी भूमिका घेतली आहे, म्हणजे शिंदे गटाची जी भूमिका आहे ती अत्यंत इंटरेस्टिंग आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की लोकशाहीमध्ये विरोधी मत मांडायचा अधिकार असला पाहिजे आणि एखाद्या पक्षामधला जर सगळ्यात मोठा गट असं म्हणत असेल की या पक्षाचं नेतृत्व आम्हाला करायचं आहे तर तो त्यांना लोकशाहीनं अधिकार दिला पाहिजे. म्हणजेच आत्ताच्या पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे त्या कायद्याला वळसा घालून ते असं नवं नॅरेटिव्ह सेट करू पाहतायत की कोणत्याही पक्षातल्या मेजॉरिटी गटानं असं ठरवलं की सध्याचं पक्ष नेतृत्व आम्हाला मान्य नाही आहे, पक्ष नेतृत्व करण्याची आमची इच्छा आहे तर त्यांना तसं नेतृत्व करण्याचा अधिकार असला पाहिजे अशी भूमिका शिंदे गटाकडून घेतली जाते. ही जर भूमिका कोर्टानं उचलून धरली तर संपूर्ण पक्षांतर बंदी कायद्याचा नव्यानं अर्थ लावला जाईल आणि तो आत्ताच्या जे कायद्याची तरतूद आहे की 2/3 सदस्य एकतर गेले पाहिजेत आणि ते गेल्यानंतर त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात मर्ज झालं पाहिजे, विलीन झालं पाहिजे, ही तरतूदच त्यामध्ये कालबाह्य ठरेल. हा जर युक्तिवाद सरकारनं न्यायालयानं उचलून धरला तर, पण तो उचलून धरतील की नाही याविषयी कदाचित शंका असल्यामुळं शिंदे गटाकडून आणखी 8 दिवसाची मुदत मागितली जाते कारण यामध्ये खूपच घटनेच्या दृष्टीनं किंवा कायदा आणि प्रक्रियेच्या दृष्टीनं अतिशय कॉम्प्लिकेटेड असे मुद्दे समोर आले आहेत, त्यामुळे त्यांनी 8 दिवसाची मुदत मागितली आहे. यात न्यायालय कुठली भूमिका घेतं हे पाहणं लक्षवेधी असेल. अगदी सर. पवार सर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय की ताजी अपडेट आहे, हरीश साळवेंनी एक आठवड्याची वेळ मागितली आहे, त्यावर कपिल सिब्बल यांचं असं म्हणणं आहे की सर्व समोर असताना वेळेची गरज काय, तरी सुद्धा हरीश साळवेंनी एक प्रमुख मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे 2 दिवसांचा तरी किमान वेळ द्या, काही कागदपत्र आम्हाला सादर करायची आहेत, वेळ देण्यास हरकत काय असा साळवेंचा प्रतिदावा आहे. पण सिब्बल असं म्हणतात सगळ्या बाबी समोर आहेत, सगळ्या
प्रक्रिया आपल्याला समोर आहेत आणि असं सगळं असताना यावर आता वेळ अधिक का मागितला जातोय, दोन दिवसात सर्व कागदपत्र सादर करतो असं साळवे म्हणतायत, सर्व समोर असताना वेळ का वाढवायचा असं सिब्बल म्हणतायत, त्यावर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ताजी अपडेट आहे, पुन्हा एकदा आपण पवार सरांकडे जाऊयात. पवार सर, एक प्रमुख मुद्दा असा आहे की या सगळ्या घडामोडी घडत असताना, म्हणजे आता आपण पाहतोय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघेच मंत्रिमंडळात आहेत, मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे, दुसरीकडे अशी गोष्ट आहे की या जर 16 आमदारांच्या याचिकेवर अपात्रतेचा निर्णय झाला तर कदाचित हे, कदाचित म्हणण्यापेक्षा ते हे सरकार कोसळेल आणि त्यानंतर एक वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचा काहीसा अंदाज भाजपला आला होता, म्हणून भाजपनं तितकासा पुढाकार घेतलेला नाही किंवा देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर त्यांनी संधी दिली आणि मुख्यमंत्र्यासाठी भाजपनं दावा केला नाही असं म्हणता येईल का? याच्यामध्ये अनेक अर्थ लावता येऊ शकतात. आता कोर्टात ज्या प्रकारची प्रोसिडिंग सुरू आहे त्याच्यावरून तुम्ही म्हणता तसा अर्थ कुणी काढू शकेल, पण मला वाटतं की भाजपनं हे अतिशय सावधपणे आणखीन समजून उमजून केलेली चाल आहे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्याची. त्यांच्या दृष्टीनं आत्ता मुख्यमंत्रीपद किंवा सत्तेवरची संपूर्ण पकड यापेक्षा शिवसेना संपूर्ण कमजोर करणं, उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचा संबंध जितका संपवता येईल तेवढं संपवणं हे त्यांचं मुख्य राजकीय उद्दिष्ट आहे. न्यायालयातली लढाई हा वेगळा भाग आहे, जमिनीवरची लढाई ही शिवसेना कोणाची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही अधिकृत नाही हे सिद्ध करणं हे भाजपसाठी सगळ्यात मोठा विषय तो असेल बाकीच्या कुठल्याही मुद्द्यांपेक्षा. 5 ते 7 दिवसात उत्तर देऊ असं आता साळवे म्हणतायत. आपण एक पुन्हा एकदा ताजी अपडेट पाहूयात. सध्या सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. अल्पमतातला नेता अपात्र कसा ठरवू शकतो, उद्धव ठाकरेंबाबत साळवेंनी हा सवाल उपस्थित केलेला आहे. त्याचबरोबर 5 ते 7 दिवसात उत्तर देऊ असं साळवे त्यावर म्हणत आहेत. पुन्हा एकदा वेळ मागितला जातोय शिंदेंना वेळ देण्यास. सिब्बल यांचा मात्र विरोध आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की अजून वेळ का हवाय, अल्पमतातला नेता अपात्रता कशी ठरवू शकतो अशा पद्धतीचा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. उद्धव ठाकरेंबाबतचा साळवेंचा हा सवाल आहे. पवार सर, हाच मुद्दा आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारांचं जे पाठबळ आहे ते अतिशय कमी आहे, म्हणजे 1/3 पेक्षा कमी आमदार त्यांच्याकडे आहेत. असं असताना कायदेशीर लढाईत कुठेतरी शिंदे गटाची बाजू थोडीशी वरचढ वाटते, पण आत्ताचा युक्तिवाद जो सुरू आहे त्यातनं कायदेशीर बाबींचा जेव्हा अर्थ लावला जातोय त्यात कुठेतरी साळवे किंवा शिंदे गट कुठेतरी बॅकफूटवर गेल्यासारखं वाटतोय, कारण अधिक वेळ मागितला जातोय. खरं तर खूप वेळ मिळालेला आहे. 11 तारखेला या याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित होतं, मात्र ती पुढे ढकलली गेली. अजून वेळ मागितला जातोय, कुठेतरी बॅकफूटवर शिंदे गट आहे असं वाटतंय. नाही, वेळ मागणं ही हा एक प्रक्रियेचा भाग आहे, पण सर्वसाधारणपणे कोर्टामध्ये वेळ कोण मागतो, ज्याला अशी शक्यता वाटत असते की कदाचित तात्पुरता का असेना निर्णय आपल्या विरोधात जाण्याची शक्यता आहे, असं जेव्हा वाटत असतं तेव्हा वेळ मागणं आणि ते पुढे ढकलणं असा ज्याला काय टॅक्टिस म्हणता येतील अशा प्रकारच्या खेळ्या कोर्टामध्ये अनेक वेळा केल्या जातात. हे दोन्ही बाजू त्या पद्धतीने त्याकडे बघत असतात. आत्ताचं सकाळपासूनचं प्रोसिडिंग बघता, कपिल सिब्बल असोत किंवा अभिषेक मनुसिंघवी असोत यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर काही सूत्र असेल तर जे फुटलेले आमदार आहेत, शिवसेनेतून बाजूला गेलेले आमदार आहेत, ते जरी आमची शिवसेना खरी आहे. पवार सर, मी तुम्हाला काही क्षणासाठी थांबवतो. प्राचीकडे अपडेट्स आहेत या सुनावणी संदर्भातले. प्राची, कोर्टानी आता असं म्हटलेलं आहे, या सगळ्यामध्ये वेळ मागणीतला जात होता त्यामध्ये महत्वाचं अपडेट आलेलं आहे. कोर्टानी आता असं म्हटलेलं आहे की या सगळ्या गोष्टींवरती निर्णय घेण्यासाठी आम्हाला असं वाटतंय की लार्जर बेंचची गरज आहे. या सगळ्यामध्ये उशिरा पुढची सुनावणीची तारीख देण्याच्या ऐवजी लार्जर बेंचकडे जावं हे सगळं प्रकरण, जी खरं तर मुख्यतः कारण या घटनेच्या दृष्टिकोनातनं गुंतागुंतीचा हा विषय आणि दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय ठरणार होता आणि त्या दृष्टिकोनातनं कोर्टानेच आता म्हटलेलं आहे की लार्जर बेंचची गरज आहे या सगळ्यामध्ये. महत्वाचं अपडेट म्हणावं लागेल आपल्याला, लार्जर बेंचकडे हे सगळं प्रकरण जावं असं कोर्ट म्हणत आहे, रेफर केलं जावं असं कोर्ट म्हणत आहे आणि त्यामुळे आज यावरती निर्णय तर येणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. मात्र साळवे आणि मी जो वेळ मागितलेला होता त्या पार्श्वभूमीवरती लार्जर बेंचकडे हा सगळा निर्णय जावा असं म्हटलेलं आहे. आता सॉलिसिटर जनरल याच्यामध्ये त्यांची आर्ग्युमेंट करतायत, कारण राज्यपालांच्या बाबतीमध्ये काही आक्षेप घेतले गेलेले होते त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत, उद्धव ठाकरे गटांनी काही आक्षेप घेतलेले होते आणि त्याच दृष्टिकोनातून आता सॉलिसिटर जनरल यांचं आर्ग्युमेंट चाललेलं आहे. त्यांनी राजेंद्र राणा
अगदी प्राची, या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आपण पाहतोय की एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे, कारण सर्वोच्च न्यायालयानंच सरन्यायाधीशांनीच असं निरीक्षण नोंदवलेलं आहे की कदाचित या प्रकरणी मोठ्या बेंचची गरज आहे। आपण पुन्हा एकदा पवार सरांकडे जाऊयात। पवार सर, या निरीक्षणाचा अर्थ कसा लावायचा, काय परिणाम पुढच्या काळात होऊ शकतो? नाही, याचा ही कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासूनचा एक जर सूत्र बघितलं तर कोर्ट याच्याकडं एक लार्जर इश्यू म्हणून बघते। ते फक्त महाराष्ट्रातली सत्ता कोणाची याची की त्याची याच्यापुरतं याच्याकडे बघत नाही असं दिसतंय। त्यांना कदाचित असं वाटत असावं की हा कायमचा मुद्दा सेटल केला पाहिजे, आणि ते खरं पण आहे। याचं कारण अँटी डिफेक्शन लॉमध्ये जी सुधारणा वाजपेयी सरकारच्या काळात झाली आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या प्रकारे पक्ष फोडून सरकार स्थापन करणं किंवा कोणाचं तरी सरकार घालवणं या प्रकारचे जे खेळ मधल्या काळामध्ये झालेले आहेत, आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यातलं टोकाचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातला हा सत्तांतराचा खेळ आहे। आणि या घटनादुरुस्तीचा म्हणजे पक्षांतरबंदी कायद्यातल्या घटना जी दुरुस्ती झाली आणि त्यात स्प्लिट ऐवजी मर्जर असा जो नवा मुद्दा त्यामध्ये घालण्यात आला तर तो घालण्यात आल्यानंतर सुद्धा सत्तांतर होतात आणि त्याचा जो मूळ उद्देश आहे तो पराभूत होतो हे स्पष्ट झाल्यानंतर कधीतरी याचा निर्णय लागणं आवश्यक होतं। तो निर्णय दोन्हीपैकी एके ठिकाणी लागू शकतो। एक तर संसदेनं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे जसं वाजपेयी सरकारच्या काळात घातलं की मूळ राजीव गांधींच्या काळात केला पक्षांतरबंदी कायदा सुधारला आणि तो अधिक कडेकोट करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पण त्यामध्ये जर तुटी समोर येत असतील आणि ज्याला आपण नैतिकदृष्ट्या योग्य नाही म्हणू अशा प्रकारचं वर्तन कदाचित समोर येत असेल तर त्याला पायबंद घालणाऱ्या नव्या तरतुदी केल्या पाहिजेत। हे एक तर संसदेनं ठरवायला पाहिजे किंवा घटनेचं कस्टोडियन म्हणून सुप्रीम कोर्टानं ठरवायला पाहिजे। तर आता सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे तेव्हा सर्वोच्च न्यायालय अशी भूमिका घेऊ शकतं की यामध्ये एकदा हे कायमचं सेटल केलं पाहिजे की स्प्लिट म्हणजे काय, मर्जर कशात व्हायला पाहिजे की हाई साळवे म्हणतात तो युक्तिवाद मान्य करायचा। एखाद्या पक्षामध्ये सगळ्यात मोठ्या गटाला असं वाटलं की आता पक्षाचा नेता बदलला पाहिजे, पक्षाची धोरणं बदलली पाहिजेत, तर तो अधिकार त्यांना असावा की नसावा, म्हणजे असे वेगळे मुद्दे हे काय म्हणता येईल की भूमिकाच्या धोरणांच्या अंगानं पण आहेत, घटनात्मक नीतिमत्तेच्या अंगानं पण आहेत, आणि ज्याला कॉन्स्टिट्युशनल लॉ असं म्हणतो त्याच्या अंगानं पण आहेत। तर ते धसाला लावण्याची कदाचित शक्यता याच्यामध्ये दिसते आणि मला वाटतं लार्जर इव्हेंटचा जो मुद्दा आहे तो त्याच दृष्टिकोनातून मांडला जात असावा। त्याचा एक दुसरा व्यावहारिक अर्थ असा आहे की ज्या गोष्टीवर निर्णय यावा, किमान अंतिम निर्णय यावा अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंच्या गटाला आहे तर तो आणखी लांब जाऊ शकतो, आणि तो आणखी लांब जाणं याचा अर्थ हे सरकार याच पद्धतीनं पुढे चालू शकतं। कदाचित एकदा आणखी लार्जर इव्हेंटचा मुद्दा सुप्रीम कोर्टानं क्लिअर केला तर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि सरकार अंतिम निर्णय येईपर्यंत अशाच पद्धतीनं चालत राहू शकतं। पवार सर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडला जातोय की या सरकार हे सरकार आता दोन मंत्र्यांपुरतंच मर्यादित, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, त्यातही इतर सगळ्या आपत्ती लक्षात घेता आणि या सगळ्याचा सध्या राज्यात अतिवृष्टी आहे आणि सगळ्या मुद्द्यांवरचा विचार करता अशी एक मागणी केली जाते की लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा आणि त्या अनुषंगानं काहीतरी कोर्टाकडनं डिरेक्टिव्ज यावेत। आता असं दिसतंय की ही दीर्घकालीन चालणारी उपाययोजना आहे, जसं तुम्ही म्हणतायत की घटनेतल्याच काही म्हणजे या मूळ कायद्यालाच काही त्यात तरतुदी होऊ शकतात, तो सुधारणा त्यात होऊ शकते, ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे। मात्र आत्ता राज्यातली परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाकडून काही महत्त्वाचे निर्णय दिले जाऊ शकतात का, कारण सध्या राज्यात अतिवृष्टीची परिस्थिती आहे, इतरही अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे पुढच्या काळात महाराष्ट्रातल्या राजकारणावर या सगळ्याचा परिणाम कसा होईल? नाही, मला असं वाटत नाही की कोर्ट मंत्रिमंडळाचा विस्तार करा किंवा करू नका या प्रकारचे काही डायरेक्शन देईल, कारण तो त्या अर्थानं कोर्टाशी संबंधित विषय नाही आहे। तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, कधी ते मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात। व्यावहारिक पातळीवर बघितलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार याआधीच व्हायला हवा होता, याचं कारण दोनच जण संपूर्ण मंत्रिमंडळ सांभाळत आहेत, त्या दोघांमध्ये खातेवाटप झालेलं नाही आहे, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्रातली सगळी खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत, असाच आत्ताचा ऑफिशियल हे आहे, स्टेटस आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे का, तर तो व्हायलाच पाहिजे, पण त्यात मला वाटत नाही की कोर्ट काही भूमिका घेईल, कारण तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। कोर्टाच्या दृष्टीनं तातडीचे मुद्दे खरं तर असायला पाहिजे ते आपातचं काय करायचं, कारण तो लार्जर घटनात्मक मुद्दे जे आहेत त्याच्याशी तातडीनं जोडलेला मुद्दा नाही आहे। खरं तर आपात मूळ 16 सदस्यांना आपात ठरवायचं की ठरवायचं नाही, आणि त्यानंतर पुन्हा
ज्या दोन आपत्तीच्या नोटिसा दिल्या आहेत उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाला, शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटाला, तर त्यांचं काय करायचं हा खरं तर तातडीचा मुद्दा असायला पाहिजे. त्यावर जर काही निर्णय आला तर राज्यातल्या उलाढाली नव्यानं सुरू होतील किंवा सत्तेवर सुद्धा परिणाम घडवणं या गोष्टी होऊ शकतात, पण कोर्ट त्याकडे कसं बघतंय हे पाहावं लागेल. अगदी, राज्यातल्या घडामोडींवर कोर्ट भाष्य करणार नाही, मात्र काही तांत्रिक मुद्द्यांवर प्राचीकडे काही अपडेट्स आहेत. प्राची, दोन महत्वाचे अपडेट्स आता आलेले आहेत. कोर्टाने असं म्हटलंय की आम्ही आत्ता लार्जर बेंचकडे हे जावं असं म्हणत नाहीये, फक्त प्रक्रियेचा एक भाग म्हणून विचार करताना भूमिका मांडताना हे म्हटलेलं आहे. त्याचबरोबर कोर्टाने म्हटलंय की एक आठवड्याचा वेळ आम्ही देतोय, त्यामुळे आता पुढची सुनावणी एक आठवड्यानंतर होणार आता स्पष्ट झालेलं आहे. कारण एक आठवड्याचा वेळ आम्ही देतो आहे, आम्ही हे प्रकरण ऍडजर्न करत नाहीये, लार्जर बेंचकडे जावं ही फक्त एक भूमिका किंवा प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही मांडलं होतं, इमिडिएटली आम्ही कॉन्स्टिट्यूट करत नाहीये. म्हणजे आता हे स्पष्ट झाले की याच बेंचकडे एका आठवड्यानंतर, साळवेंनी जो वेळ मागितला होता तो त्यांना मिळालेला आहे, शिंदे गटाला त्यांचा वेळ मिळालेला आहे, आणि एका आठवड्यानंतर या प्रकरणाची सुनावणी आता पुन्हा सुरू होईल. अगदी प्राची, धन्यवाद या अपडेट्स बद्दल. आपण पाहतोय की एका आठवड्याचा वेळ कदाचित कोर्टाकडून दिला जातोय. खरं तर जेठमलानींचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून, ठाकरेंकडून सुरू आहे, त्यामुळे अजूनही कोर्टानं कोणताही सुनावणी पुढे ढकलण्याबाबतचा आदेश दिलेला नाही आहे, निर्णय दिलेला नाही आहे. मात्र सध्या जेठमलानी यांच्याकडनं जे अपडेट्स येतात किंवा त्यांच्याकडनं जो युक्तिवाद सुरू आहे, तातडीनं मोठं खंडपीठ बनवण्याचा कोणताही मुद्दा आम्ही मांडलेला नाही असं सरन्यायाधीश म्हणत आहेत. मात्र मोठ्या बेंचकडे जावं का याबाबतचा विचार सुरू आहे, मोठ्या घटनापीठाकडे वर्ग असा निर्णय मी दिलेला नाही असं सरन्यायाधीश रमण्णा म्हणाले आहेत. तातडीनं मोठं खंडपीठ आपण बनवत नाही आहोत असं सुद्धा ते म्हणालेत. जेठमलानी यांनी काही मुद्दे ठाकरे गटाकडून मांडलेले आहेत, ते सुद्धा आपण त्याच्याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत. जेठमलानी यांनी आता ठाकरे गटाकडून, ठाकरेंकडून युक्तिवाद सुरू केलेला आहे. या मुद्द्यावर पुन्हा एकदा आपण पवार सरांकडे जाऊया. पवार सर, एक मुद्दा सरन्यायाधीशांनी आता मांडलेला आहे की मोठ्या खंडपीठाकडे हे वर्ग करा असं आम्ही म्हणत नाही आहे, एक तो विचार करतोय आम्ही, आणि कदाचित एका आठवड्याची मुदत दिली जाऊ शकते. आता ही जर मुदत दिली गेली तर राज्यातल्या घडामोडी काय अंदाज लावला जाऊ शकतो की काय घडामोडी पुढे घडू शकतात? एक तर कोर्टात सुनावणी चालू असताना कोर्ट काही मुद्दे विचारतं, काही म्हणणं मांडतं, म्हणजे तो निर्णय नसतो हे अनेक वेळा यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे सरन्यायाधीश आणखी मोठ्या खंडपीठाची आवश्यकता आहे का असा विचार करतात. ते आता म्हणाले की एक लाजे विचार ते करतात, पण त्यांनी निर्णय दिलेला नाही, त्यामुळे तो जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तो झाला असं समजून काही बोलण्याची आवश्यकता नाही. पण तो जर झाला तर त्याच्या मागचा विचार हाच असू शकतो की यात घटनेतले अतिशय क्लिष्ट असे मुद्दे जोडलेले आहेत, आणि आतापर्यंत तो कायदा कडेकोट करण्याचे जे प्रयत्न झाले त्यातून पळवाटा तयार झालेला आहे, तर त्या पळवाटांचं काय करायचं असा मुद्दा अधिक मोठं खंडपीठ जर केलं तर त्याच्यासाठी असू शकतो. पण आणखी एक आठवड्याची मुदत दिली तर तो तेवढा वेळ शिंदे गटाला मिळेल त्यांची बाजू आणखी भक्कम करण्यासाठी, किंवा आज ज्या प्रकारचे मुद्दे अभिषेक मनु सिंघवी किंवा कपिल सिब्बल उपस्थित करत आहेत तर त्याला काउंटर करण्यासाठी वेळ मिळेल, एवढाच मुद्दा आहे. पण त्यामुळं महाराष्ट्रातला जो काही एकूण सत्ता संघर्ष आहे त्याच्यावरची टांगती तलवार आहे ती 8 दिवस आणखी तशीच राहील, त्या पलीकडे काही खूप मोठा बदल होईल असं वाटत नाही. फक्त हे असंच चालत राहणार असेल तर मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री करू शकतात. अगदी पवार सर, अजून एक अपडेट आहे, आपण ती पाहूयात. दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्र सादर करावं असं कोर्टानं म्हटलेलं आहे. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय, मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे एक आठवड्यानं सुनावणी पुढे ढकलली गेली, आम्ही लगेचच खंडपीठ गठीत करावं असं म्हणत नाही आहोत, तर दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्र सादर करावं, मंगळवारपर्यंत हे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय. एका आठवड्याचा अवधी सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंना दिलेला आहे, आणि दोन्ही बाजूंनी आपले मुद्दे नव्यानं प्रतिज्ञापत्राद्वारे एका आठवड्याच्या आत म्हणजे मंगळवारपर्यंत सादर करावेत, आणि पुढच्या मंगळवारी या संदर्भातली सुनावणी होणं अपेक्षित आहे. दोन्ही गटाला एक आठवड्याचा अवधी दिलेला आहे, प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राचीकडे काही अपडेट्स आहेत? प्राची, कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतलेला, अभिषेक मनु सिंघवी यांनी जी भूमिका मांडलेली होती की हे सगळे या पक्षाचाच भाग आहेत आणि पक्षाच्या नेतृत्वावरती सवाल उपस्थित करायचा अधिकार त्यांना आहे, या बाबतीत आता आक्षेप घेतलेला आहे. त्यांनी पक्षात सिब्बल यांनी असं म्हटलंय की ही कॅनॉट से दॅट ही इज अ मेंबर ऑफ द पार्टी अँड ही हॅज द राईट टू डिसाइड व्हॉट हॅपन्स इन द हाऊस. म्हणजे शिवसेनेचा आपण भाग आहोत असं शिंदे म्हणू शकत नाहीत, आणि त्यानुसार
हाउस मध्ये कुठल्या पद्धतीने निर्णय घ्यायचे, गटनेता आमचा आणि त्याचबरोबर त्याचा व्हीप मानला जावा अशा पद्धतीचे निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार नाहीये. कुठल्याही पक्षाचा नेता हा असाच होऊ शकत नाही, स्वतः ते घोषित करू शकत नाहीत, किंवा फक्त नियुक्ती झालेली आहे अशा जाहीर करून कुणालाही गटनेता किंवा नेता बनता येत नाही. कोर्टाने त्यांना असा सवाल विचारलाय की तुम्हाला असं म्हणायचं आहे का की त्यांना पक्षाचं अध्यक्ष होणं अपेक्षित व्हायला पाहिजे, यासाठी त्याच्यावरती सिंपल असं म्हणतायत की त्यांनी पक्षाच्या लेजिस्लेचर पार्टीची सगळ्याची मीटिंग बोलवली पाहिजे, त्यानंतर एक रेझोल्युशन पास केलं पाहिजे आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींबाबत ते निर्णय घेऊ शकतात. राजकीय पक्ष म्हणजे विधिमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या पाहिजेत. म्हणजे जिथे राष्ट्रीय कार्यकारिणी स्वतंत्रपणे त्यांनी जाहीर केलेली आहे, त्याचबरोबर राजकीय पक्ष म्हणून ज्या नियुक्त्या केल्या जात आहेत त्या सगळ्याला सिंपल यांनी आक्षेप घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने स्वतःला ते नेता कसं घोषित करू शकतात एखाद्या पक्षाचा, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. अभिषेक मधुसिंग पी यांनी जे आर्ग्युमेंट केलं होतं, त्यानंतर हरीश साळवे यांनी जे आर्ग्युमेंट केलं होतं, साळवेंच्या सगळ्या आर्ग्युमेंटच्या बाबतीमध्ये आता सिब्बल यांचं हे काउंटर आर्ग्युमेंट महत्वाचं म्हणावं लागेल. विनोद, अगदी प्राची, याच मुद्द्यावरून मी पवार सरांकडे जातो. पवार सर, हा जो मुद्दा महत्वाचा आहे की अगोदरच्याच मुद्द्यांचा अजून निकाल लागलेला नसताना नवनव्या नियुक्त्या केल्या जात आहेत, राष्ट्रीय कार्यकारिणी नव्यानं घोषित केली गेली, शिंदे गटानं काही महत्वाच्या म्हणजे पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन बाबतच्या काही महत्वाच्या गोष्टी अवेरून काही निर्णय घेतलेले आहेत, एकावर एक हे मुद्दे येत आहेत आणि त्यामुळे कदाचित शिंदे गटाची अडचण अधिक वाढू शकते, कारण जुने मुद्दे अजूनही निर्णय त्याचा निर्णय झालेला नसताना या नव्या गोष्टी झालेल्या आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन करणे किंवा संसदेतला जो गट आहे तो ताब्यात घेणं, या सगळ्याचा परिणाम या सगळ्या या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेवर कसा होऊ शकतो, न्यायालयीन लढाईत कसा होऊ शकतो? नाही, यातला पेच समजून घेतला पाहिजे. शिंदे गटाला कुठल्याही परिस्थितीत शिवसेना आमचीच आहे असं म्हणायचं आहे. ती जर भूमिका त्यांनी घेतली नसती आणि ते जर कोणत्या तरी पक्षात विलीन झाले असते, जसं अन्य अनेक राज्यांमध्ये झालेलं आहे की पक्ष फुटला, त्यांनी आयदर त्यांचं सदस्यत्व गेलं किंवा गेलं नाही, पण ते दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाले आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार ते मान्य आहे. दोन तृतीयांश सदस्य एखाद्या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी त्यावेळेला संसदेत किंवा विधिमंडळात अस्तित्वात असलेल्या कुठल्या तरी पक्षामध्ये ते विलीन झाले तर ती फूट मान्य आहे. म्हणजे हे याबाबत कायदा अतिशय स्पष्ट आहे. शिंदे गटाला किंवा शिंदे गटाच्या आडानं भाजपला या तरतुदीला वळसा घालून संपूर्ण शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे असं सांगायचं आहे. आणि मी मगापासून किंवा पुन्हा पुन्हा जे सांगतोय की त्यातून भाजपला हे सिद्ध करायचं आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना अस्तित्वात नाही आणि त्यासाठी हा सगळा लढा आहे. आता दोन्ही बाजूचे जे युक्तिवाद आहेत त्याचं सुद्धा जर आपण खोलात गेलो तर त्याचा अर्थ तोच आहे की शिंदे गटाच्या बाजूनं जो युक्तिवाद केला जातोय त्यात असं म्हटलं जातंय की पक्षात मॅक्झिमम लोक पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात आहेत, त्यांचे मतभेद आहेत, तर त्यांना तसे मतभेद व्यक्त करण्याचा आणि त्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तर कपिल सिब्बल आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असं मांडायचा प्रयत्न करते आहे की हे लोक फुटलेले आहेत आणि पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षाचा निर्णय हा पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी घेते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचा म्हणजे आता ते कोर्टात मांडलेलं नाही, पण राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्धव ठाकरेंनी घेतली, त्यांनी त्यांच्या पक्षप्रमुख असण्यावर म्हणजे पक्षाचे अध्यक्ष असण्यावर टेक्निकली शिक्कामोर्तब करून घेतलाय. त्यांनी नव्यानं कार्यकारिणीत काही लोकांचे राजीनामे घेतले, काही लोक बदलले, तर राष्ट्रीय कार्यकारिणी त्यांच्यासोबत आहे हे त्यांनी कागदोपत्री दाखवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या सगळ्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये त्यांनी स्वतःच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून घेतलं आहे. त्यामुळे ज्याला राजकीय पक्ष रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी असं म्हणतो तो पक्ष माझा आहे असं दाखवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे आणि तेच थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं कपिल सिब्बल कोर्टामध्ये मांडत आहेत असं मला वाटतं. अगदी पवार सर, एक अपडेट आहे ताजी, आपण त्या अपडेटवर नजर टाकूयात. पक्षाच्या बैठकीला शिंदे आले नाहीत असं सिंघवी म्हणतायत. गटनेता बदलणं हा पक्षाचा अधिकार असल्याचं कोर्ट म्हणतंय, त्यामुळे एक महत्वाचं निरीक्षण कोर्टाने अजून एकदा नोंदवलेलं आहे, गटनेता बदलणं हा पक्षाचा अधिकार आहे. एक महत्वाचं निरीक्षण, गटनेता बदलणं हा पक्षाचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालय म्हणतात. प्राचीकडे अपडेट्स आहेत. प्राची, कोर्टाने या सगळ्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की एखाद्या विधिमंडळ पक्षामध्ये जर नेता निवडायचा असेल तर त्याच्यात मेजॉरिटी लोक जी आहेत त्यांना अधिकार आहे कोणाला निवडायचा या बाबतीत. यामध्ये अर्थातच मेजॉरिटी आहे ती शिंदे गटाकडे आहे आणि त्यामुळे त्यांनी सिब्बल यांना कोर्टाने असाही सवाल विचारलाय की पक्षाच्या
तुम्ही असं म्हणताय का की पक्षाचं जर नेतृत्व निवडायचं असेल तर त्यासाठी सुद्धा या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या गेल्या पाहिजेत, रेझोल्युशन पास केलं पाहिजे, ज्याच्यावरती सिंपल आता उत्तर देत आहेत. सिंपल असं म्हणतायत की रेझोल्युशन पास केलं पाहिजे, ते दुसरीकडे कुठेतरी बसून फक्त हा लीडर नाही तर दुसरा लीडर आहे असं म्हणू शकत नाहीत. हा मुळात प्रश्न आहे. पण कोर्टाचं हे निरीक्षण महत्त्वाचं आहे. आपल्याला म्हणावं लागेल की एखाद्या पक्षाचा नेता नेत्याला त्याचं रिमूव्हल असेल, त्याला काढायचं असेल, तर ते राजकीय पक्षाचा अधिकार आहे. मेजॉरिटी जे लोक आहेत त्यांना हा ठरवण्याचा अधिकार आहे. गटनेता ते निवडू शकतात आणि त्यासाठी त्यांना फक्त स्पीकरनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्हेरिफिकेशन करणं अपेक्षित आहे असं कोर्टाने म्हटलंय. आता सिब्बल यांच्याकडनं राजकीय पक्ष नेमका काय, त्याचं डेफिनेशन काय आहे आणि त्याचा कायदा नेमका काय सांगतोय या सगळ्या बाबतीमध्ये आर्ग्युमेंट केलं जातंय. आणि जसा तू उल्लेख केला, अभिषेक मधु सिंघवी यांनी म्हटलेलं आहे की यासाठी एक जॉईंट मिटिंग, दोनही गटांची एकत्रित मिटिंग होणं अपेक्षित होतं, ज्यामध्ये नेमकं नेतृत्व कुणाकडे द्यायचं याचा निर्णय घेता आला असता. जी झाली नाही, जी मिटिंग बोलावली गेलेली होती त्याला शिंदे गटातले शिंदे एकनाथ शिंदे स्वतः असतील किंवा इतर लोक आलेले नाहीत. पण या सगळ्या प्रक्रियेमधलं कोर्टाचं हे निरीक्षण महत्त्वाचं म्हणावं लागेल. विनोद, अगदी प्राची, पवार सर आपण हे अपडेट्स पाहिलेले आहेत आणि यात प्राचीने आत्ता जो मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे दोन्ही गटाची एकत्रित मीटिंग होणं आवश्यक होतं किंवा तशी झाली असती आणि त्यात जर निर्णय झाला असता तो अधिक संयुक्तिक ठरला असता, अशा स्वरूपाचं एक अशा स्वरूपाचं त्या निरीक्षणातनं अधेरूत होतं आहे. पुन्हा एक अपडेट आहे, आपण पुन्हा एकदा प्राचीकडे जाऊयात. पुढील सुनावणी ही 27 जुलै रोजी आहे. ही एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे आता 27 जुलै रोजी ही सुनावणी पुढे ढकलली गेलेली आहे. सध्या 20 तारखेला ही सुनावणी आत्ता सुरू आहे आणि 27 तारीख म्हणजे 7 दिवसानंतर ही सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणी 27 जुलैला होणार आहे. मंगळवारपर्यंत दोन्ही बाजूंनी आपला युक्तिवाद हा प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावा अशा स्वरूपाची आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करावी अशा स्वरूपाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत आणि पुढील सुनावणी आता 27 जुलै रोजी ठेवलेली आहे. पुढील सुनावणी 27 जुलैला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षात आता पुढची सुनावणी 27 तारखेला होणार आहे. सेनेच्या याचिकांवर आज कोणताही निर्णय दिलेला नाही आहे. सुनावणी 1 आठवड्यानं पुढे ढकलण्यात आलेली आहे, त्यामुळे अजून हा सत्ता संघर्ष आहे तो 1 आठवड्यानं पुढे ढकलला गेला आहे. मात्र यात काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली गेलेली आहेत, त्यामुळे 1 आठवड्यानंतरसुद्धा यावर निर्णय होईलच याबद्दल शाश्वती देता येणार नाही. पण 1 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. आपण पाहतोय एक मोठी अपडेट. पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार आहे, माफ करा 27 जुलै हा तोपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र 1 ऑगस्टला आता पुढची सुनावणी होणार आहे. ताजी अपडेट आहे, पुन्हा एकदा प्राचीकडे जाऊयात. प्राची, महत्त्वाचं हे म्हणावं लागेल, कोर्टाने ऑर्डर देताना असं म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा उल्लेख केलेला आहे की हे सगळं प्रकरण लार्जर बेंचकडे जाण्याची शक्यता गरज निर्माण होऊ शकते, ते रेफर करण्याची गरज निर्माण होऊ शकते. आणि हे लक्षात घेता दोन्ही पक्षांकडे दोन्ही जे पार्टीज आहेत त्यांनी आपले इश्यूज फ्रेम करावेत आणि बुधवारपर्यंत त्यांची प्रतिज्ञापत्र या बाबतीमध्ये सादर करावीत. त्यानंतर या दोन्ही कंपायलेशन झाल्यानंतर 1 ऑगस्टला पुढची सुनावणी या बाबतीमध्ये होईल. म्हणजे हे सगळं प्रकरण लार्जर बेंचकडे रेफर केलं जाऊ शकतं, अजूनही असा लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट केला जाऊ शकतो असं कोर्टाने म्हटलेलं आहे, सीजेआयने म्हटलेलं आहे. महत्त्वाचं अपडेट हे म्हणावं लागेल, प्रतिज्ञापत्र दोन्ही पक्षांनी दोन्ही गटांकडनं सादर केली जात असताना त्यांनी या सगळ्या मुद्द्यांचा विचार करूनच प्रतिज्ञापत्र सादर करावं आणि त्यानंतर हे मोठ्या खंडपीठाकडे रेफर करायचं का याबाबतचा निर्णय होईल. आणि 1 ऑगस्टला पुढची सुनावणी या बाबतीतली ठेवलेली आहे. विनोद, महत्त्वाचं अपडेट म्हणावं लागेल, कारण हा निकाल दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो आणि त्याच दृष्टिकोनातनं लार्जर कॉन्स्टिट्यूशन बेंचनी याची सुनावणी घेऊन सगळ्या बाजूंचा विचार करून याचा निर्णय द्यावा अशी मागणी पुढे येत होती. आणि त्याच दृष्टिकोनातनं आता साळवेंनी मागितल्याप्रमाणे हा वेळ मिळालेला असला तरी या बाबतीमध्ये लार्जर बेंचकडे जाण्याचा निर्णयसुद्धा होऊ शकतो. 1 ऑगस्ट हा दिवस या सगळ्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा ठरणार आहे. त्यापूर्वी 27 तारखेला दोन्ही बाजूंनी जे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले. अगदी प्राची, धन्यवाद या दिलेल्या माहितीबद्दल. आपण पाहतो एक ताजी अपडेट समोर येते, पुढील सुनावणी आता 1 ऑगस्ट रोजी होणार आहे, तर 27 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत आणि विशेष म्हणजे कानपिचक्यासुद्धा दिल्यात की पुढच्या सुनावणीला तयारी करून या असं कोर्ट म्हणालेलं आहे. सध्याची परिस्थिती मात्र जैसे थे राहील असं कोर्ट म्हणतंय. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय, कोर्टानं पुन्हा एकदा
जैसे थे। प्राची कडे पुन्हा एकदा जाऊयात। प्राची, काय अपडेट्स आहेत? सिप्पल यांनी अशी मागणी केली आहे विनोद, की तोपर्यंत स्टेटस को मेंटेन केला जावा, ज्याच्यावर सिंघवी म्हणालेले, अभिषेक परू सिंघवी म्हणतात की ऑलरेडी यांनी म्हटलेलं आहे, या बाबतीमध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे की स्टेटस को मेंटेन राहील, गेल्या सुनावणीच्या वेळेला ते आदेश दिले गेलेले होते। आणि आता सॉलिसिटर जनरल यांनी अशी भूमिका मांडलेली आहे की तोपर्यंत, जोपर्यंत जे राज्यपालांच्या बाजूने भूमिका मांडतायत, ते म्हणाले की जोपर्यंत याबाबतीत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही कार्यवाही करत नाही आहे। कोर्टाने एक तारखेची वेळ दिली, तो या एक तारखेपर्यंत कोणत्याही या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाऊ नये, कोणाच्याही बाजूने राज्यपाल असतील, स्पीकर असतील, यातल्या कोणाच्याही बाबतीमध्ये यातनं काही पावलं टाकली जाऊ नयेत, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। सिंघवी असं म्हणालेले आहेत की कोर्टाने ऑलरेडी स्टेटस कोची ऑर्डर दिलेली आहे, त्यामुळे पुन्हा नव्याने याचा उल्लेख करायची गरज नाही। कोर्ट या बाबतीत आता काय म्हणताय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी प्राची, आपण ताजी अपडेट पाहतोय की दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत। 27 जुलैपर्यंत हे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर जैसे थे ही परिस्थिती कायम राहील असं कोर्टानं म्हटलेलं आहे। दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सुद्धा जाण्याची शक्यता आहे। सिब्बलांनी सुद्धा यावर युक्तिवाद केला की प्रकरण तोपर्यंत स्टेटस को मेंटेन करावा, प्रकरण जैसे थे स्थितीत ठेवावं असं त्यांनी कोर्टाकडे म्हटलेलं आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय, शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष न्यायालयीन पातळीवर पोहोचलेला आहे। खरी शिवसेना कोणाची अशा स्वरूपाचा युक्तिवाद दोन्हीकडनं केला जातोय। एकीकडे ठाकरे गट हा गट आपलीच शिवसेना, म्हणजे शिवसेना ही आपला आपणच त्याचे पक्षप्रमुख आहोत असा दावा करतोय, तर दुसरीकडे शिंदे गट हा अधिकृत पक्ष, हा आमचा गट आहे अशा स्वरूपाचा युक्तिवाद करतोय। आणि एकूण शिवसेनेकडून 5 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, तर 2 याचिका या शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आहेत। त्यात स्वतः एकनाथ शिंदे यांनी एक याचिका दाखल केली आहे, तर भरत गोगावले यांनी आणखी एक याचिका दाखल केली आहे। एकूण 5 याचिकांवर एकत्रितरित्या सुनावणी पार पडते। आणि आत्ताच्या घडीची अपडेट आपण पाहतो, 1 ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे आणि तोपर्यंत दोघांनाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। 27 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत। त्याचबरोबर पुढच्या सुनावणीला पूर्ण तयारी करून या अशा सुद्धा असे सुद्धा खडे बोल कोर्टानं सुनावलेले आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहत आहे। पुन्हा एकदा आपण पवार सरांकडे जाऊयात। पवार सर, आपण आता एक हे तर निश्चित झालेलं आहे की 1 आठवड्यानं सुनावणी पुढे ढकलली गेलेली आहे, मात्र आत्ता सध्याची राज्यातली राजकीय परिस्थिती पाहता हे प्रकरण आता पुढे ढकलल्या गेल्यामुळे त्याचे परिणाम कशा पद्धतीने राज्याच्या राजकारणावर होऊ शकतात? नेक्स्ट आता स्पष्ट झालं की आणखी 10 दिवस सुनावणी पुढे गेली आहे। आणि आता प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं आणि त्या प्रतिज्ञापत्रात आत्ताच आपण जे अपडेट सांगत होता त्यानुसार इश्यू फ्रेम करायला सांगितले आहेत। म्हणजे आता एका अशा टप्प्यावर आलं आहे की कुठल्या मुद्द्यांवर कोर्टानं निर्णय घ्यावा हे उभय बाजूंना अपेक्षित आहे ते त्यांनी सांगायला पाहिजे। म्हणजे आता प्रत्येक वेळेला नवे मुद्दे उपस्थित करण्यापेक्षा ते मुद्दे त्यांना प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करावे लागतील। यामध्ये पक्ष खरा कुणाचा, इथंपासून गटनेता निवडण्याच्या प्रक्रियेपर्यंत अनेक तांत्रिक मुद्दे असू शकतात। त्यामुळे इफेक्टिवली आत्ता हे सगळं प्रकरण 10 दिवस पुढे गेलं आहे आणि त्या 10 दिवसामध्ये जर स्टेटस को मेंटेन राहणार असेल तर त्याचा अर्थ मंत्रिमंडळाचा विस्तार करायला आडकाठी नाही आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार शिंदे करू शकतात, पण ते मंत्रिमंडळाचा विस्तार करणार की नाही हा त्यांचा आणि अर्थातच भाजपचा निर्णय असेल। त्यामुळे ते त्याकडे कसं पाहतात हेच लक्षवेधी असेल पुढच्या 5-7 दिवसामध्ये। त्याच्याशिवाय एक या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान एक विधान कोर्टाचं म्हणून समोर येते, ते गटनेता निवडण्याचा अधिकार पक्षाचा आहे। आणि आता हे पुन्हा याच्यावर खूप मतभेद स्पष्टपणे समोर येतील की पक्षाचा अधिकार गटनेता निवडायचा आहे हे खरंच आहे, पण तो पक्ष कोणाचा? हे पक्षाच्या प्रमुखांनी गटनेता निवडीचा गटनेता बदलला तर तो मान्य करायचा की पक्षाच्या मॅक्झिमम सदस्यांनी निवडलेला नेता हा गटनेता मानायचा? आणि जर ते एकदा मान्य केलं की पक्षात ज्यांच्याकडे मेजॉरिटी आहे त्यांना आपला गटनेता निवडायचा अधिकार आहे हे जर एकदा मान्य केलं तर मग 2/3 आणि विलीनीकरण हे दोन्ही मुद्दे जवळपास निकालात निघतात। त्यामुळे याकडे कोर्ट कसं पाहते, म्हणजे त्यांनी सुनावणी दरम्यान केलेलं विधान असेल पण या विधानाच्या खोलीत गेल्यानंतर
त्याकडे ते कसं पाहतात याच्यावर या संपूर्ण केसचं आणि महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचं भवितव्य पण अवलंबून असेल. अगदी पवार सर, केलेल्या या विश्लेषणाबद्दल धन्यवाद. आणि आपण पाहतोय की एक महत्त्वाच्या मुद्द्यावर आज याचिकेवर सुनावणी होत होती आणि सर्वोच्च न्यायालयात हा सगळा फैसला सुरू